नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत पावसाचा जोर कायम आजही इतक्या जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस पाहुयात काय आहे या संबंधीची सविस्तर माहिती सध्या बंगालच्या उपसागरावर तयार झालेले कमीदाबाचे क्षेत्र दक्षिण झारखंडवर सक्रिय आहे तर एक चक्रकार वाऱ्याची स्थिती राजस्थानवर सक्रिय असून मान्सूनचा आस असलेला कमीदाबाचा पट्टा सध्या राजस्थानच्या जैसलमेर जोधपूरहून मध्य प्रदेशातील गुन्हा दोमोवरून कमीदाबाद क्षेत्राच्या कमीदाब क्षेत्राच्या केंद्रातून बंगालच्या खाडीपर्यंत सक्रिय आहे या एकंदरीत एक वातावरणाच्या स्थितीमुळे राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या जिल्हानिहाय अंदाजानुसार आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रातील कोकणातील पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर परभणी नांदेड हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांना आज मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार तर नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद